मेडगाड क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र नसून धारणी शहरात व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समस्त धारणी नाभिक समाजाद्वारे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आली मात्र त्या निवेदनाची कोणतीच दखल ना वरिष्ठ प्रशासनाने घेतली ना शासनाकडून घेण्यात आली परिणामी नाभिक समाजाकडून मंगळवारी तहसील कार्यालय धारणी येथे महादेव पळसकर व गजानन भातुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली थोपटी आंदोलन पुकारण्यात आले धारणी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवेदन सादर करून मागण्या मांडल्या तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा जा मार्ग पत्कारावा लागेल असे शिष्टमंडळातील गजानन भातुलकर यांनी सांगितले नियमांच्या अधीन राहून दुकाने उघडणार असेही ते या प्रसंगी बोलत होते कोरोना लढ्यातील लढ्याला प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या आधीपासून सर्व दुकाने बंद करण्यात आली होती त्यामुळे दोन महिन्यापासून पूर्ण वेळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे कसा बसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे एवढ्यावरच या समाजाचा उद्देश असतो त्यात तब्बल साठ ते सत्तर दिवस दुकाने बंद पडल्याने आता जगणे कठीण झाल्याची माहिती नाभिक समाज धारणी यांनी दिली आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून दुकाने उघडण्याची परवानगी तसेच पन्नास लाखाचा विमा व इतर मागण्या मांडण्यात आल्या मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात आले आंदोलन करते वेळी नाभिक समाजातील शेकडो कार्यकर्ते सहभागी होते तस्लीम शेख वेदर्भ न्यूज धारणी